जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला अठरा हजार तीनशे ला अठरा हजार तीनशे शेचाळीसला निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे आणि आजचं पण ट्रेडिंग सेशन आपण बघितलं हे साईडवेज ट्रेडिंग सेशन होतं म्हणजे कालच्या दिवशी पण आपण बघितलेलं होतं निफ्टी साईडवेज होती कोणत्याही प्रकारचा ट्रेड आपला कालच्या दिवशी पण बनत नव्हता आणि आजचं पण सेशन तशाच प्रकारचं होतं म्हणजे दिवसभर निफ्टी साईडवेज होती निफ्टी ओपनिंग बघा आजची ही गॅप ओपनिंग होती निफ्टी गॅप ओपन झाली म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एक चांगला मू निफ्टीमध्ये या ठिकाणी आलेला होता त्यानंतर जर बघितलं तर पूर्ण एक साईड फे सेशन आपल्याला निफ्टीमध्ये या ठिकाणी बघायला मिळालं एका रेंजमध्येच निफ्टी या ठिकाणी ट्रेड करत होती म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस पॉईंटची रेंज होती फक्त त्या रेंजमध्येच निफ्टी आजच्या दिवशी ट्रेड करत होती एक स्मॉल रेंज होती आणि अशा रेंजमध्ये तुम्ही ट्रेड पण घेऊ शकत नाही जर तुम्ही एखादा ऑप्शन या ठिकाणी बाय केलेला असेल कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन तुम्हाला डायरेक्शन या ठिकाणी लक्षात येत नसते काहींना सवय असते की एखादा कॉल ऑप्शन अगोदरच बाय करायचा असतो किंवा पुट ऑप्शन या ठिकाणी बाय करायचा असतो पण अशा जागेवरती तुम्हाला ऑप्शन मध्ये लॉस होत असतात तर ते लॉस का होत असतात मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत पण असतो जो ऑप्शन तुम्ही बाय करत असतात त्याचे जे प्रीमियम असते त्यामध्ये टाइम व्हॅल्यू असते ती टाइम व्हॅल्यू प्रत्येक दिवसाला डिके होत असते आणि असं साइडवेज मार्केट असेल तर ती टाइम व्हॅल्यू नक्की डिकेच होणार ती डिके होऊन तुम्हाला अशा जागेवरती लॉस होत असतो त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मार्केटची डायरेक्शन लक्षात येत नसते तोपर्यंत तुम्ही ट्रेड घ्यायचा नसतो जेव्हा ट्रेंडिंग मार्केट असतं तेव्हाच ऑप्शन बाईंग करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो अशा जागेवरती एंट्री घ्यायची नसते लॉस होतात अशा जागेवरती तुम्हाला लॉस होत असतात जेव्हा मार्केटचा ट्रेंड तुम्हाला लक्षात येत असतो तेव्हाच तुम्ही ऑप्शन बाईंग करण्याचा प्रयत्न करायचा असतो अशा जागेवरती जे ऑप्शन सेलर असतात ते या ठिकाणी स्ट्रँगल स्ट्रॅडल सेल करतात आणि चांगल्या प्रकारचं प्रॉफिटही मिळत असतात त्यामुळे आजच्या मार्केटमध्ये पण आपला कोणताही ट्रेडर ठिकाणी बनत नव्हतात शेवटच्या काही क्षणांमध्ये ह्या रेंजचा ब्रेकडाऊन निफ्टीने दिलेला होता या ठिकाणी हा ब्रेकडाऊन दिलेला होता सडन फॉल या ठिकाणी निवडीमध्ये आलेला होता आता काही जणांनी अग्रेसिव्ह ट्रेड पण या ठिकाणी घेतलेले असणार अग्रेसिव्ह ट्रेडिंग पण मार्केटची मुवमेंट बघून बहुतेक जणांनी हा ट्रेड पण या ठिकाणी घेतलेला नसणार कारण की या ठिकाणी घेतलेली एंट्री ही अग्रेसिव्ह एंट्री असते काही वेळा तुम्ही अशा जागेवरती पण ट्रॅप होत असतात जसं या ठिकाणी झालेलं होतं हा फॉल्स ब्रेकआउट झालेला होता या ठिकाणी पण फॉल्स ब्रेकआउट झालेला होता या ठिकाणी पण तसं होऊ शकलं असतं मग तशी गोष्ट या ठिकाणी झाली असती तर मग तुमचा एसएल या जागेवरती हिट झालेला असता पुन्हा तुम्हाला या जागेवरती लॉस झालेला असतं तसं करायचं नसतं आपण ट्रेनला फॉलो करायचं असतं ट्रेन कोणता चालू आहे मार्केटचा मार्केटमध्ये काही पुलबॅक येतोय का तो तुम्ही बघायचा असतो नंतरच एंट्री घ्यायची असते मार्केटने ब्रेकडाऊन दिला या ठिकाणी एक पुलबॅक दिला पुन्हा डाऊन साईडला गेले एक छोटासा ट्रेड फक्त तुमचा या जागेवरती बनत होता बाकी कोणत्याही ठिकाणी तुमची एंट्री बनत नव्हती कोणताही ट्रेड तुमचा या ठिकाणी बनत नव्हता अशा वेळेला ट्रेड आपण टाळायचा असतो ऑप्शन बाईंग शक्यतो टाळायची असते मग या ठिकाणी मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर एक वेळेला मी डेली टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो आपण त्या ठिकाणी प्राईसचं स्ट्रक्चर बघूया आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे मार्केटने एक चांगला अपनू या ठिकाणी दिलेला होता एक करेक्शन पण या ठिकाणी आलेलं होतं आणि एक चांगली बाईंग पण या ठिकाणी होते म्हणजे या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल बनली त्याच्यानंतर फॉलोअप कॅन्डल ती पण बुलिश बनली आणि आजच्या दिवशी मार्केट एक गॅप ओपन झालं गॅप ओपन झालं त्यानंतर साईडवेज झालं पुन्हा नंतरच्या काही क्षणांमध्ये निफ्टीमध्ये या ठिकाणी सेलिंग झाली म्हणजे ह्या लेवलपासून काय प्रकारे एक सेलिंगचं प्रेशर आलेलं आहे प्राइसचं रिजेक्शन या ठिकाणी आलेलं आहे प्राइसचे रिजेक्शन या ठिकाणी आलेलं आहे मग या ठिकाणी काय पॉसिबिलिटी होऊ शकते काही वेळेला असं पण होऊ शकतं हा एक पुलबॅक असणार म्हणजे प्राइस वरती जाते एक पुलबॅक देऊन पुन्हा अपसाईडला पण जाऊ शकते म्हणजे या रेजिस्टन्सला पण प्राईज या ठिकाणी ब्रेक करू शकते एक चांगला या ठिकाणी येऊ पण शकतो पण ह्या लेवलवरती प्राइज ला सस्टेन व्हावं लागणार तेव्हाच एक अपसाईड मूव्ह या ठिकाणी येऊ शकतो किंवा या ठिकाणी असं पण होऊ शकतं प्राइस वरती गेली पहिला टॉप बनवला एक करेक्शन दिलं पुन्हा अपसाईडला ला गेली या ठिकाणी प्राइस दुसरा टॉप बनवणार आणि या ठिकाणी येणार म्हणजे असं डबल टॉप फॉर्मेशन पण या ठिकाणी येऊ शकते डबल टॉप फॉर्मेशन आपण याला यम पॅटर्न पण म्हणत असतो हा एक निगेटिव्ह रिव्हर्सल पॅटर्न असतो प्राइस या ठिकाणी पण येऊ शकते म्हणजे ट्रेंड हा चेंज होऊ शकतो असं इंडिकेशन आपल्याला हा पॅटर्न या ठिकाणी देत असतो त्यानंतर अजून एक पॉसिबिलिटी या ठिकाणी येऊ शकते ती म्हणजे ही एक रेंज असणार या साईडला जर आपण रेंज बघितली अठरा हजार चारशे पंचेचाळीस ची त्यानंतर सपोर्ट जर बघितला आपण जवळजवळ अठरा हजाराची लेवल आपण पकडूया अठरा हजार या रेंज मध्येच मार्केट काय वेज होऊ शकते म्हणजे आप साइड ला गेले या जागेवरती सपोर्ट घेतला पुन्हा या जागेवरती रिजेक्शन येणार प्राईस पुन्हा खाली येणार एक वेज ट्रेडिंग सेशन आपल्याला याच रेंजमध्ये डेली टाईम फ्रेम मध्ये बघायला मिळू शकतो डेली टाइम मध्ये कारण की आपण जे प्रिडिकशन करतोय आता हा चार्ट मी ओपन केलेला आहे तो वन डे चा आहे म्हणजे वन डे मध्ये प्राईसचं फॉर्मेशन या जागेवरती असं होऊ शकतं असा आपण अंदाज या ठिकाणी लावू शकतो शेवटी मार्केटमध्ये व्हायला काय पण शकतं मार्केट हे सुप्रीम असते गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची मी जरी म्हणतो या ठिकाणी प्राईसचं रिजेक्शन येणार प्राईज या ठिकाणावरून दोनशे तीनशे पॉईंट अपसाईडला पण जाऊ शकते पण आपण प्राईजच्या बिहेवला समजण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो प्राईजचं कोणत्या ठिकाणी रिजेक्शन येतंय प्राईज कोणत्या जागेवरती सपोर्ट घेते हे आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर अशा प्रकारचा प्राईजचा बिहेव या जागेवरती होऊ शकतो जर अठरा हजार चारशे पंचेचाळीसच्या लेव्हलला निफ्टीने ब्रेक केलं तर चांगली रॅली पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकते अठरा हजार पाचशेची लेवल क्रॉस होऊन निफ्टी अपसाईडला पण या ठिकाणी जाऊ शकते चांगले टार्गेट आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतात मग आपण इंट्राडे मध्ये आता या ठिकाणी कसं बाय करायचं म्हणजे आपण कॉल साईडला केव्हा जाणार आणि पुट साईडला केव्हा जाणार त्यासाठी आपण जाऊया पुन्हा आता टाइम फ्रेमवरती तर मी निफ्टीचा पुन्हा पाच मिनिटांमध्ये चार्ट ओपन करतो तर उद्या निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली तर आपला या ठिकाणी कसा ट्रेड बनू शकतो जर निफ्टी अठरा हजार तीनशे पन्नास च्या आसपास या ठिकाणी ओपन होत असेल तर आपला ट्रेड या ठिकाणी कसा बनवू शकतो आपण कॉल साईडला केव्हा जाणार आपण कॉल साईडला केव्हा जायचंय तर ही लेवल आपल्यासाठी आता बनणार रेजिस्टन्स ज्या ठिकाणावरून प्राईजने ब्रेकडाऊन दिलेला होता ही लेव्हल आपल्यासाठी बनणार रेजिस्टन्स लेव्हल कोणती आहे ची ही लेवल जेव्हा निफ्टी ब्रेक करेल तेव्हाच आपण सी साइडला जाण्याचा सा प्रयत्न करणार कॉल मध्ये आपण या ठिकाणी एंट्री घेणार पण नंतरचा एक पुन्हा हडल आपल्यासाठी असणार आहे ती लेव्हल म्हणजे ही अठरा हजार तीनशे नव्वद या ठिकाणी प्राईजचं रिजेक्शन येऊ शकतं कारण की आजच्या दिवशी प्राईजने याच जागेवरती सपोर्ट घेतलेला होता निपटीने हा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक केलेला होता त्यामुळे ही लेव्हल आपल्यासाठी काय बनणार एक रेजिस्टन्स बनणार अठरा हजार तीनशे नव्वद लेवल या ठिकाणी पण प्राइस रिजेक्शन येऊ शकतं म्हणजे निफ्टी जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झाली आणि या जर ब्रेक केलं अठरा हजार तीनशे पासष्ट टार्गेट जे असणार आपल्याला अठरा हजार तीनशे नव्वद चे निफ्टी अठरा हजार तीनशे नव्वद पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते इथे पण प्राइसचं रिजेक्शन येऊ शकतं मग जर तुम्हाला अठरा हजार तीनशे पासष्ट काही प्रोजेक्शन बघायला मिळाली काही पुलबॅक बघायला मिळाला तरच तुम्ही या ठिकाणी एंट्री घ्यायची नाहीतर ट्रेड आपण टाळायचा असतो कारण की प्रत्येक जण अशाच जागेवरती ट्रॅप होत असतो एक कॅन्डलला बघून या ठिकाणी ट्रेड घेत असतो अशा ब्रेकआउटला पण काय होतं फॉलोअप कॅन्डल पण काही वेळेला पॉझिटिव्ह बनत असते अशी बुलिश बनत असते पण तिसऱ्या कॅन्डलला प्राइस च रिव्हर्स येतो प्राइस या ठिकाणी खाली येत असते मग अशा जागेवरती तुमचा एस एल हा हिट होत असतो लॉस तुमचा हिट होत असतो त्यामुळे जोपर्यंत डायरेक्शन तुम्हाला लक्षात येत नाही ट्रेंड हा लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड हा घ्यायचाच नसतो ट्रेड आपण टाळायचा असतो या ठिकाणी जर तुम्हाला ट्रेंड लक्षात काही प्रायजेक्शन बनत असेल तरच तुम्ही या जागेवरती कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करा कॉल मध्ये एंट्री घ्या नाहीतर तुमची अजून एक सेफ एंट्री बनू शकते ती अठरा हजार तीनशे नव्वद वरती जर तुम्हाला अठरा हजार तीनशे पासष्ट वरती ट्रेंड हा लक्षात येत नसेल तर तुमची सेफ एंट्री कुठे बनणार मग अठरा हजार तीनशे नव्वद वरती या लेवलच्या वरतीच अठरा हजार तीनशे नव्वदचा एक हर्डल असणार आहे त्याच्यावरतीच तुमची सेफ एंट्री या ठिकाणी मग बनू शकते मार्केट वरती जाता या ठिकाणी रिजेक्शन घेत ट्रेड टाळा तुम्हाला जर ट्रेंड लक्षात येत नसेल तर तुम्ही ट्रेड टाळा जोपर्यंत प्राईस या लेवलच्या वरती सस्टेन होत नाही तोपर्यंत घ्यायचा नसतो ट्रेड आपण टाळायचा असतो या लेव्हलच्या वरती सीई साइडला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही पण जर तुम्हाला प्राइजेक्शन समजत असेल तर तुम्ही अठरा हजार तीनशे पासष्ट वरती पण साइड साइडला जाऊ शकतात कॉलमध्ये एंट्री घेऊ शकतात या ठिकाणावर मिळणारे टार्गेट जे असणार पहिले टार्गेट म्हणजे अठरा हजार तीनशे नव्वदचे आणि दुसरे टार्गेट म्हणजे अठरा हजार चारशे बावीस चे या दोन लेवल मग तुम्हाला अफ या ठिकाणी बघायला मिळू शकतात ही पण लेवल जर ब्रेक झाली तर निफ्टी जाऊ शकते चारशे पंचेचाळीस पर्यंत हा मग मोठा ठिकाणी असणार आहे निफ्टीमध्येस ची लेवल आणि निफ्टी जर गॅपअप ओपन झाली गॅपअपच्या सेनेरी मध्ये आपण कसा ट्रेड करणार निफ्टी ज्या ठिकाणी आजच्या दिवशी साईडवे झालेली होती झोन मध्ये जर निफ्टी ओपन झाली तर तुम्ही ताबडतोब कॉल साईडला जायच नाहीये जेव्हा मार्केट गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन होत असते तेव्हा तुम्ही ताबडतोब कॉल साईडला पण जायचं नसतं पुट साईडला पण जायचं नसतं मार्केटचं बिहेव समजण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो आता या ठिकाणी मग मा महत्वाची लेवल कोणती असणार आपल्यासाठी अठरा हजार चारशे बावीस ची लेवल ही लेवल आपल्यासाठी असणार महत्वाची जेव्हा ह्या लेवलच्या वरती मार्केट जाणार सस्टेन होणार तेव्हा तुम्ही सी साइडला जाण्याचा सा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही कॉलमध्ये या ठिकाणी एंट्री पण घेतली पाहिजे नाहीतर तुम्ही ट्रॅप होऊ शकतात असे फॉल्स ब्रेकआउट उतरणार म्हणजे ही रेंज जर तुम्ही या ठिकाणी एक्सपॅन्ड केली अशा प्रकारे ती लेवल आहे अठरा हजार चारशे दहाची मार्केट या ठिकाणी ओपन होणार या ठिकाणी पण एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल मार्केट पुन्हा खाली येणार म्हणजे फॉल्स ब्रेकआउट या ठिकाणी होऊ शकतो मार्केट पुन्हा खाली येणार या ठिकाणी पुन्हा पुन्हा होणार ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही या ठिकाणी काय व्हाल ट्रॅप ऑल त्यामुळे तुम्ही अशा जागेवरती एंट्री घ्यायची नाही सेफ जागेवरती एंट्री घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो जेव्हा मार्केट आपलं डायरेक्शन या ठिकाणी डिसाइड करणार असतं तेव्हाच तुम्ही सेही साईडला जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे म्हणजे अठरा हजार चारशे बावीसच्या वरतीच तुम्ही सी जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा नाहीतर टाळायचा कोणती एंट्री या जागेवरती घ्यायची नसते कारण की ह्या झोन मध्ये मार्केट हे साइडवेज होतं तुम्हाला लेवल पण लक्षात येते आपण मार्केट मध्ये पण बघत असतो जेव्हा लाईव्ह सेशन आपलं चालू असतं वरती तेव्हा पण बघत असतो आपण मार्केट जेव्हा साइडवेज असते आपली कोणती एंट्री बनत नाही मग आपण स्वतःहून लॉस का करून घ्यायचा आपण त्या ठिकाणी एंट्री घ्यायची नसते जोपर्यंत आपल्याला डायरेक्शन डिसाईड होत नाही मार्केट कोणत्या दिशेने जात आहे काही प्रायजेक्शन बनते का हे तुम्हाला जर समजत नसेल चार्ट वरती तर तुम्ही ट्रेड टाळा कोणताही ट्रेड त्या ठिकाणी घेऊ नका तर अशा दोन्ही प्रकारे तुमच्या या ठिकाणी एंट्री बनू शकते कॉल साइडला म्हणजे गॅप अपच्या गॅपअपच्या मध्ये आणि फ्लॅटच्या से मध्ये आपण पी साइडला या ठिकाणी केव्हा जाऊ शकतो आता आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट कोणता असणार ही लेवल अठरा हजार तीनशे दहा ची लेवल ही आपल्यासाठी महत्वाचं सपोर्टचं काम या ठिकाणी करणार आहे निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली अठरा हजार तीनशे चाळीस किंवा तीनशे पन्नासच्या दरम्यान या ठिकाणी ओपन होत असेल जोपर्यंत ही लेवल निफ्टी ब्रेक करत नाही अठरा हजार तीनशे ची तुम्ही पुट ला जायचं नाही काही जणांचं कसं असतं आजचा डेलो हो आहे समजा आजचा डेलो हो होता हा ब्रेक झाला की ताबडतोब ते पी साइड ला जात असतात म्हणजेच पुटमध्ये ते एंट्री घेत असतात पण तसं करायचं नाही कारण की मागे पण प्राईज नाही कोणत्या जागेवरती सपोर्ट घेतलेला होता त्यानंतर रेजिस्टन्स घेतलेला होता ते तुम्ही बघायचं असतं कारण की काय वेळेला काय होणार प्राईज या ठिकाणी फ्लॅट पण होणार या डेलो ला या ठिकाणी ब्रेक करणार आणि ह्या जागेवरती सपोर्ट घेणार या ठिकाणी असं डबल बॉटम फॉर्मेशन पण होऊ शकतं किंवा एखादा कॅन्डस्टिक पॅटर्न पण या जागेवरती बनू शकतो आपण जेव्हा म्हणत असतो हॅमर पॅटर्न असा हॅमर पॅटर्न म्हणजे प्राइसने एक शार्प डाउन फॉल या ठिकाणी दिलेला असतो या ठिकाणी असतात आणि रिव्हर्सल मग या जागेवरती होत असतो मग अशा जागेवर ट्रॅप होत असतात तुमचा एस एल या जागेवरती हिट झालेला असतो तसं करायचं नसतं किंवा असं पण होत असतं प्राइसने या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला खाली आली या ठिकाणी असं डबल बॉटम फॉर्मेशन तयार होत असतं म्हणजे हा एक प्राइसचा रिव्हर्सल असतो प्राइस या ठिकाणी हायर लोज बनवत आप साईडला जाण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न करत असते मग तुम्ही जर या ठिकाणी पी ट्रेड घेतलेला असेल तर या जागेवरती तुमचा एस हा हिट झालेला असतो प्राइस डाऊन प्रयत्न करत असते तसं करायचं नसतं प्रॉपर बघायचा नंतरच एंट्री घ्यायची निफ्टी फ्लॅट ओपन झाली कंटिन्युअस खाली जाते चौद्या या ठिकाणी काही फुलबॅक तुम्हाला बघायला मिळत असेल आणि प्राइस अठरा हजार तीनशे दहाच्या लेवलला या ठिकाणी ब्रेक करत असेल तर मग तुम्ही पी साइडला जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा असतो पी मध्ये तुम्ही ट्रेड घ्यायचा असतो पण प्रॉपर प्राइस बघून तुम्ही या जागेवरती ट्रेड घ्यायचा काही वेळेला फॉल्स ब्रेकडाऊन पण या ठिकाणी होत असतात मोठमोठ्या मौट कॅन्डल बनत असतात सुरुवातीला पहिल्या दोन तीन कॅन्डल ज्या बनत असतात मोठमोठ्या मौट बनत असतात बिरीश कॅन्डल या ठिकाणी बनत असतात मग काही जण पाच मिनिटांचे कॅन्डलचा या ठिकाणी लो ब्रेक झाला की पी साईडला जात असतात बिरीश कॅन्डल बघून पण ह्या ठिकाणी प्राइसचा रिव्हर्सल होतो प्राइस डाऊन साईडला जाता अप साईडला या ठिकाणी जात असते आणि ह्या जागेवरती पण त्यांचा सेल हिट करत असते तसं करायचं नसतं मार्केटमध्ये जेव्हा एखादा पुलबॅक येत असतो तेव्हाच तुम्ही पीई साइड ला जाण्याचा प्रयत्न करायचा पुटमध्ये तुम्ही एंट्री घ्यायची नाहीतर मार्केट हे काही वेळेला रिव्हर्सल देतं काही वेळेला डबल बॉटम फॉर्मेशन तयार करतं काही वेळेला या ठिकाणी असा हॅमर पॅटर्न पण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे कोण बाहेर या ठिकाणी येत असतात आणि प्राइस ही अप ला जात असते त्यामुळे प्रॉपर एक प्राइसचा बिओ बघूनच तुम्ही पी साईडला या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा असतो म्हणजेच आपली एंट्री कोणत्या ठिकाणी बनणार अठरा हजार तीनशे दहाच्या खाली अठरा हजार तीनशे दहाच्या खालीच आपण पीई साईडला या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त साइडवेज वाईज मार्केटमध्ये तुम्ही एंट्री घेऊ नका ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुमचा चांगल चांगला पैसा ऑप्शन मध्ये बनवू शकतो ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये चांगला अनुभव असतो ते अशा ठिकाणी स्ट्रॅडल सेल करत असतात या ठिकाणी ते स्ट्रॅडल सेल करत असतात ऍट द मनीचे कॉल किंवा पुट या ठिकाणी ते सेल करत असतात किंवा या ठिकाणी ते स्ट्रँगल सेल करत असतात स्ट्रँगल ओ टी एम कॉल ऑप्शन आणि ओ टी एम पुट ऑप्शन ते या ठिकाणी सेल करत असतात अशा मार्केटमध्ये त्यांना या ठिकाणी फायदा होत असतो थिटा टिकेचा फायदा ते अशा मार्केटमध्ये मिळत असतात पण ऑप्शन या ठिकाणी लॉसच होणार असतो अशा ठिकाणी ऑप्शनची प्रेम टिके होणार आणि त्यांना या ठिकाणी लॉस होणार त्यामुळे अशा साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा नसतो आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घ्याल स्टॉप चा वापर नेहमी करत चाला जर तुम्ही अग्रेसिव्ह एंट्री घेत असाल किंवा डिफेन्सिव्ह म्हणजे सेफ एंट्री घेत असाल दोन्ही वेळेला तुम्ही स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं असतं तुम्हाला वाटतंय ही रेंज ब्रेक होते या ठिकाणी आणि तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही की रेंज या ठिकाणी ब्रेकडाऊन होते मी या ठिकाणी पी साईला गेला पाहिजे जर तुम्ही घेता एंट्री मध्ये एक स्टॉप लॉस पण लावून द्या छोटासा स्टॉप लॉस आठ ते दहा पॉईंटचा लॉस तुम्ही नक्की लावायचाच असतो मगच या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असतो काही वेळेला जर फॉल्स ब्रेकडाऊन झाला प्राईज या ठिकाणी रिव्हर्स झाली डाऊन साईडनं जर जाता अप साईडला गेली आणि तुम्ही जर लॉस लावलेलं नसेल तर होणारे नुकसान तुमचे मोठे असते जो आठ दहा पॉईंटचा तुमचा स्टॉपलस असतो तो जर तुम्ही लावलेला नसेल तर तुम्हाला वीस ते तीस पॉईंटचा पण लॉस या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे जेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता तेवढा लॉस लावायचा असतो किंवा काही लेवल असतात त्या लेवलला फॉलो करायचं असतं आणि स्टॉप लॉस लावायचा असतो मनामध्ये कधीही स्टॉप लॉस पकडायचं नसतो मनामध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस पकडला तर तुम्हाला मोठे नुकसान स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकते जेवढी रिस्क घ्यायची किंवा लेवल तुम्हाला समजत असतील तर त्या लेवल बघून तुम्ही लॉस लावण्याचा प्रयत्न करायचा असतो तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चाला तुमच्या कॉमेंट ज्या असतात माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तुम्ही जर कॉमेंट केले तर मला पण मोटिवेशन मिळत असते त्यामुळे व्हिडिओ बघून झाला की लाईक आणि कॉमेंट नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चाला जेणेकरून आपले मराठी बांधव जे असतील त्यांना पण या व्हिडिओचा नक्की फायदा होऊ शकतो चांगल्या प्रकारचं नॉलेज त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतं त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद